कोण अमित शहा असं शिवसेना नेते मंत्री दिवाकर रावते यांनी माध्यमांना आज प्रतिसवाल केला आहे. ते कराडमध्ये एका कार्यक्रमाला आले असताना रावते यांनी हे वक्तव्य केलं आहे. काय म्हणाले ते पाहूयात. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या जाहीर सभेतील धमकीवर शिवसेना नेते मंत्री दिवाकर रावते यांनी कोण अमित शहा मला माहीत नाही असं म्हटलं. त्यानंतर अमित शहा हे भाजपचे अध्यक्ष आहे असे सांगितल्यावर आहेत का असा प्रतिसवाल त्यांनी माध्यमांना करत अमित शहा शिवसेनेसाठी महत्वाचे नाही असे दाखवण्याचा प्रयत्न मंत्री दिवाकर रावते यांनी केला. शिवसेनेने या अगोदरच स्वबळाचा नारा दिला असल्याचंही सांगितलं. ते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंजूर केलेल्या कराड येथील नवीन बांधण्यात आलेल्या 11 कोटी निधीच्या भव्य एसटी बस स्थानकाच्या उद्घाटन प्रसंगी माध्यमांशी बोलत होते. सर, काल मुख्यमंत्र्यांनी युतीबाबत एक विधान केलं आहे लातूरमध्ये. कोणी मुख्यमंत्र्यांनी की स्वबळाचा नारा दिलेला आहे मुख्यमंत्र्यांनी, त्याबद्दल काय शिवसेना शिवसेना मंत्री म्हणून शिवसेनेने कधीच स्वतंत्र लढत.